जानन महाराजांच्या पालखीचं आगमन सोलापूर शहरात होत असताना आम्हाला सगळ्यांना स्वागत करायचा मान त्या ठिकाणी मिळाला. 25 मेपासून ही पालखी शेगावपासून निघाली आहे, ती आज आपल्या सोलापुरात त्याचं आगमन होत आहे. आम्ही सगळ्यांनी तिथे एकच साखळं घातलं की सोलापुरात महाराष्ट्रात लवकर पाऊस पडू देत आणि जर दुष्काळाचं संकट असेल ते लवकरात लवकर दूर होऊ देत. आपल्या सोलापूर जिल्ह्याला मान मिळतो तिन्ही पालख्या आणि आषाढीचं वारीचं वारकऱ्यांचं स्वागत करण्याचा, तर त्या पंढरीच्या चरणी मी प्रार्थना करते की महाराष्ट्राला सुखाचे समृद्धीचे दिवस येऊ देत, एक स्थिर सरकार मिळू देत, आमच्या शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, कामगारांना, महिलांना भरपूर पाऊस मिळू देत, पाणी मिळू देत आणि महाराष्ट्राला सुखाचे आणि समृद्धीचे दिवस. काही आता तुम्ही म्हणलं की स्थिर सरकार मिळू देत, म्हणजे आताचं सरकार राजकीय वळण आपण न देता आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहोत आणि कृतज्ञतेची भावना देखील देवाच्या चरणी आपण व्यक्त करत आहोत. आणि जे काय आहे, स्थिर सरकार असू देत, एक स्थिरता. आणि आता जसं पाऊस येणार होता 9 जूनला पण आज उशीर झाला आहे, तर उजनी पण आपलं मायनसमध्ये होत चाललं आहे, उजनी इव्हॅपरेट होत चाललं आहे, तर आता पाऊस पाण्याशिवाय आणि पावसाशिवाय ही महाराष्ट्राची जनता अजून काय मागू शकते.